नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. आज आपण TET हा जो विषय आहे त्याचा नेक्स्ट व्हिडिओ पाहत आहोत. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन. अशा विद्यार्थ्यांबाबत तुम्ही अधिक काळजी घेतली पाहिजे किंवा घेता की जो कष्टाळू व अभ्यासवृत्तीचा आहे, अशा विद्यार्थ्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही शिक्षकी पेशात येऊ इच्छिता कारण अध्ययन अध्यापनात तुम्हाला अतिशय रस आहे म्हणून आपण इकडे येत आहोत. त्यानंतर परीक्षेच्या जवळ शिक्षकांनी संप केला आहे. संपात सहभागी होण्यासाठी ते तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही काय करणार? विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता या संपात सहभागी होणार नाही हे स्पष्ट सांगा. हा पण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. अध्यापक कक्षामध्ये तुमचे काही सहकारी आपसात भांडत असता तुम्ही काय करता? भांडण्याचे मूळ कारण जाणून भांडण सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्याही निवडणुकीत मतदानाबाबत आपला दृष्टिकोन काय असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत मतदानाचा हक्क बजावणे हे चांगले आहे, हे लोकशाही अधिकार आहे. तुमच्या शिक्षक सहकार्यासोबतचे संबंध वृद्धिगत करण्यासाठी काय कराल? तर एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणे हे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये सहाय्यभूत घटक कोणता? तर महत्त्वाचा जो घटक आहे तो विद्यार्थी व शिक्षकांचे एकमेकांशी असणारे संबंध हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील कमी महत्त्वाचा घटक कोणता? तर पालकांची सामाजिक स्थिती हा सर्वात कमी असणारा घटक आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याविषयी आपले मत सांगा. विद्यार्थ्यांच्या चांगल्या कार्याबद्दल प्रोत्साहन द्यावे ह्या अतिशय महत्त्वाचं आहे. माहिती युगात महाविद्यालयीन अध्यापकाची भूमिका कशी असावी? तर माहितीचे प्राप्तिस्थान ही आहे. त्यांनी माहिती मिळवली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. तुमच्या मते शिक्षण हे फलदायी व उपयोगी तेव्हा मानले जाईल जेव्हा जेव्हा काय? तर शिक्षण प्रक्रियेमध्ये तुम्हाला पूर्ण समाधान व आत्मज्ञान मिळत असेल. तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी खूप आगाऊपणा करतो, इतर विद्यार्थ्यांशी व्यवस्थित वागत नाही, तर तुम्ही काय कराल? त्याला प्रेमाने समजावं व त्याच्या वागणुकीवर लक्ष ठेवा. त्यानंतर शिक्षकाने आपल्या वर्तनाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे कारण विद्यार्थी शिक्षकाचे हक्क अनुकरण करत असतात. शिक्षकाच्या संपाबाबत आपले मत काय? क्वचित प्रसंगी संपावर जाणे हा न्याय मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, तुमच्या मते आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणावे? जो अभ्यासात हुशार असण्याबरोबरच सर्वांशी चांगल्या प्रकारे वागतो त्याला आपण आदर्श विद्यार्थी म्हटलं पाहिजे. तर या ठिकाणी बुद्धीचे प्रकार दिलेले आहेत आणि विश्लेषण केलेलं आहे. तर निसर्गविषयक बुद्धिमत्ता ही जी आहे याला अरण्य भ्रमण म्हणलेलं आहे. त्यानंतर दृष्टीखोचर बुद्धिमत्ता आहे. त्यावेळेस तुम्ही तुमची दृष्टी कशी आहे तर त्यावेळेस ती निसर्ग अवलोकन आहे. त्यानंतर शारीरिक बुद्धिमत्ता जी आहे ती आहे नकला करणे. आणि भाषिक बुद्धिमत्ता जी आहे ती आहे शब्द कोडी सोडवणे. ही अतिशय जोडी महत्त्वाची आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अपयशाच्या वेळी ते पचून खेळाडू वृत्तीने जगणे, जीवनातील चढ उतारास सामोरे जाणे इत्यादी गुण टिंबमुळे विकसित होतात. तर कशामुळे होतात? क्रीडा कार्यक्रमामुळे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. पहा, तुम्ही एक मुख्याध्यापक आहात. तुमच्या शाळेतील शिक्षकांनी संप केला असता तुम्ही टिंब टिंब कराल काय?
शिक्षकांशी चर्चा करून त्यांच्या योग्य त्या तक्रारीचे कायदेशीर मार्गाने निराकरण करण्याचे आपण काय करणार आश्वासन त्यांना द्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वतंत्र विचारसरणी व विचारक्षमतेचा विकास होण्यासाठी काय केलं पाहिजे. तर सर्वच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत की वरील प्रकारच्या घरगुती कौटुंबिक प्रश्नावर त्यांचे मत व्यक्त करण्यास सांगाल. त्यानंतर विविध प्रकारच्या बातम्या लेख यावर चर्चा करण्यास त्यांना प्रोत्साहन द्याल. त्यानंतर खुल्या व मैत्रीपूर्ण वातावरणात वैचारिक देवाणघेवाण चर्चा करण्यास प्रोत्साहन द्याल. म्हणजे अशा पद्धतीने बरेच सर्व आहेत. एकमार्गी कार्यक्रमात काय असते, तर सर्व कृतींची एक सरळ साखळी असते. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर TET जो विषय बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्याशी निगडीत आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि तुम्ही यशस्वी व्हाल ही अशा अपेक्षा बाळगून तुम्हाला शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त तुम्हाला काही अडचण आल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि पवित्र पोर्टल चालू झालेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास करून तुम्ही सक्सेस होण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.